गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. इन लास्ट लेक्चर दैट वी हैव स्टडीड दैट इज डिफरेंट डेफिनेशंस रिलेटेड टू मैग्नेटिक सर्किट. नाउ वी विल स्टडी दैट इज नेक्स्ट पॉइंट टाइप्स ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. सो इन इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक सर्किट देर आर टू टाइप्स ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. इन दिस फर्स्ट is dynamically induced EMF and second is statically induced EMF. For this statically induced EMF, in that we will study two terms that is related to statically induced EMF. That is, first term is self-induced EMF and second term is mutually induced EMF. EMF means what? Electromotive force. So the nature of induced EMF, that is we will study in two types, that is dynamically induced EMF and statically induced EMF. So dynamically induced EMF means what? That is an EMF induced due to physical movement of either conductor or a flux, as we discussed in फैराडेज फर्स्ट लॉ एंड सेकेंड लॉ. तर डायनामिक इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे दॅट इज नथिंग बट तर मुवमेंट जी आहे कंडक्टरची किंवा फ्लक्सची. तर आपण फॅरेडेजचा फर्स्ट लॉ सेकंड लॉ तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं, तर त्याच्यावरून काय करणार आहे डायनामिकली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे तो कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे. देन सेकंड टर्म सेकंड डेफिनेशन इज that is statically induced EMF. तर statically induced EMF means what? That is an EMF induced not due to any physical movement, but it is due to change in flux associated with the coil by increasing or decreasing current produced current that produces flux. That is nothing but statically induced EMF. तर स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे ती फिजिकल मुवमेंटवरती डिपेंड नसणार आहे, तर डायनामिकली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे ते तुमचं फिजिकल मुवमेंटवरती डिपेंड असणार आहे. तर फिजिकल मुवमेंट मीन्स वॉट? की दॅट इज कंडक्टर किंवा फ्लक्समधून. फ्लक्स कन्सेप्ट जो आहे आपण फॅरेडेजच्या टू लॉजमध्ये स्टडी केला. स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ मीन्स वॉट? तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर फिजिकल मुवमेंट जे आहे फिजिकल मुवमेंटवरती स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे दॅट इज डज नॉट डिपेंड्स बट दॅट इज इट इज असोसिएटेड विथ. तर हे जे आहे स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ, तर करंट किंवा फ्लक्स जे काही कॉईलमधून जनरेट होत आहे दॅट इज इन्क्रीझिंग ऑर डिक्रीझिंग करंट पॅरामीटरवरती काय असणार आहे स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे ते डिपेंड असणार आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट डेफिनेशन जे आहे डायनामिकली इंड्यूस्ड ई एम एफ स्टडी करणार आहे. तर डायनामिकली इंड्यूस्ड ई एम एफ तर मीन्स वॉट? द ई एम एफ इंड्यूस्ड इन द कॉईल ड्यू टू फिजिकल मुवमेंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑर कॉईल दॅट इज कॉल्ड ॲज डायनामिकली इंड्यूस्ड ई एम एफ. तर आता डेफिनेशन तुम्हाला सांगितली डायनामिकली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे दॅट इज डिपेंड्स ऑन फिजिकल मुवमेंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑर कॉईलच्या फिजिकल मुवमेंटवरती काय असणार आहे डायनॅमिकली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे ते डिपेंड असणार आहे. देन नेक्स्ट टर्म जे आहे स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ. तर स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ मीन्स वॉट? याच्यामध्ये फिजिकल मुवमेंट जी आहे ती काय असणार आहे? ॲबसेंट असणार आहे. सो डेफिनेशन इथं रिप्रेझेंट केली आहे देर इज नो फिजिकल मोशन ऑफ कंडक्टर बट ड्यू टू फ्लक्स the flux link with coil it changed. So EMF induced in the coil this EMF is called as statically induced EMF. So statically induced EMF jo hai flux kya flux linkage varti depend asnare ki coil madla current increase zala kiwa decrease zala that time tumcha EMF kay honare tar EMF that is electromotive force jo hai coil madla change honare that is called as statically induced EMF. तर याच्यामध्ये देर इज नो फिजिकल मुवमेंट. स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफमध्ये आपण दोन कन्सेप्ट जे आहे दोन डेफिनेशन स्टडी करणार आहे. सो देर आर टू टाइप्स ऑफ स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ दॅट इज फर्स्ट इज सेल्फ इंड्यूस्ड ई एम एफ अँड सेकंड इज म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफ. तर सेल्फ इंड्यूस्ड ई एम एफ अँड म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफ. तर सेल्फ
इंड्यूस्ड ईएमएफ तर आपण प्रत्येकाची डेफिनेशन स्टडी करणार आहे. तर सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ फर्स्ट डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ मीन्स व्हॉट दॅट इज द ईएमएफ इंड्यूस्ड इन द कॉइल ड्यू टू चेंज इट्स ओन फ्लक्स लिंकेज विथ इज नोन ॲज अ सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ. म्हणजे ज्यावेळी कॉइलमध्ये इट सेल्फ फ्लक्स लिंकेजमध्ये चेंज होणार आहे दॅट टाईम दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ. मीन्स कॉइल काय करणार आहे, सेल्फ काय करणार आहे, कॉइलमध्ये फ्लक्स लिंकेज मीन्स व्हॉट की मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या काय जनरेट होणार आहे दॅट टाईम तुमचा फ्लक्स लिंकेज जे आहे पॅरामीटर चेंज होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ. तर याच्यामध्ये कंडक्टर रिमेन स्टेशनरी अँड फ्लक्स लिंकेज विथ इट्स चेंज. तर करंट विच क्रिएट्स इट्स फ्लक्स चेंजेस दॅट इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. की आपण सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफची तुम्हाला डेफिनेशन सांगितली, सेम स्टॅटिकली इंड्यूस्ड ईएमएफची डेफिनेशन सांगितली की फ्लक्स लिंकेज जे आहे चेंज झालं की काय सर्किटमधला करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. तर सेम डेफिनेशन फॉर सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ. तर कंडक्टर तुमचा काय असणार आहे, स्टेशनरी असणार आहे दॅट टाइम फ्लक्स लिंकेज पॅरामीटरवरती आपण इफेक्ट ऑब्झर्व करणार आहे. तर फ्लक्स लिंकेज चेंज झालं की सर्किटमध्ये करंट जो आहे तो सर्किटमधला काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे. दॅट इज रिलेटेड टू सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ. देन इथं तुम्हाला सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ कन्सेप्ट जो आहे तो डायग्रामने इंडिकेट केलेला आहे. तर इथं कन्सेप्ट जो आहे सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफमध्ये, तर इथं तुम्हाला काय केलेली आहे, कोर आहे, कोरवरती काय केली आहे, कॉईल जी आहे ती बाउंड केली आहे. सो कॉईल हॅव्हिंग एन टर्न्स ॲट शोन इन फिगर. तर नंबर ऑफ टर्न्स जे आहे कॅपिटल एनने आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो. तर कोरवरती काय केली आहे, कॉईल जी आहे ती बाउंड केली आहे दॅट इज शोन इन फिगर. तर कॉईलच्या अक्रॉस काय केलेला आहे, सप्लाय जो आहे ए सी जनरेटर. तर ए सी सप्लाय जो आहे तो मॅग्नेटिक कॉईलला प्रोव्हाइड केलेला आहे. तर ए सी सप्लाय जो आहे तो इथे इंडिकेट केलेला आहे, सिम्बॉल जो आहे हा ए सी सप्लायचा आहे. पोलॅरिटी प्लस मायनस इंडिकेट केलेली आहे. सर्किटमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आय ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर इथं कोर आणि मॅग्नेटमध्ये सॉरी कोर आणि कॉईलमध्ये ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, फ्लक्स जनरेट होणार आहे. तर इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे त्या इथं रेड लाईनने इंडिकेट केलेले आहेत. दॅट इज मॅग्नेटिक फील्ड लाईन प्रोड्युस्ड बाय एल. तर इथं याच्यामध्ये डायग्राममध्ये बघा, तर कन्स्ट्रक्शनल मध्ये तुम्हाला सांगितलं की कोर आहे, कोरवरती काय केली आहे, कॉईल जी आहे ती कॉईल वाउंड केली आहे. नंबर ऑफ टर्न्स जे आहे कॅपिटल एन ने रिप्रेझेंट केलेले, ए सी इनपुट सप्लाय दिलेला आहे, सर्किटमधून फ्लो होणारा करंट आय ने रिप्रेझेंट केलेला आहे. इलेक्ट्रिक सर्किटसाठी, मॅग्नेटिक सर्किटसाठी काय केलेलं आहे, इथं लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते इंडिकेट केलेले आहे. तर लाईन्स ऑफ फोर्स मीन्स व्हॉट, की ज्यावेळी तुम्ही काय करणार आहे, सर्किटमधून करंट पास करणार आहे. तर करंट ज्यावेळी सर्किटमधून पास होणार आहे किंवा तुम्ही ए सी सप्लाय ऑन करणार आहे दॅट टाईम या कॉईलमध्ये आणि कोरमध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर ज्यावेळी अट्रॅक्शन होणार आहे दॅट टाईम काय होणार आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा फ्लक्स लिंकेज जे आहे सर्किटमध्ये जनरेट होणार आहे. तर फ्लक्स लिंकेज जे आहे किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते इथं रेड लाईन्सने इंडिकेट केलेले आहे. तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे आपण पाय ने रिप्रेझेंट करतो, डेफिनेशन जे आहे ती आपण स्टडी केली आहे. तर इथं नोट केलेलं आहे दॅट इज व्हेन द करंट फ्लोईंग थ्रू इन दिस फ्लक्स विल प्रोड्युसेस इन आयन कोर. तर ज्यावेळी करंट पास करणार आहे त्यावेळी अट्रॅक्शन होऊन याच्यामध्ये काय होणार आहे, फ्लक्स जनरेट होणार आहे. सो फ्लक्स लिंक्स विथ द कॉईल चेंजेस फ्रॉम इट्स इनिशियल व्हॅल्यू फाय वन टू फायनल व्हॅल्यू फाय टू वेबर युनिट जे आहे. फ्लक्सचं युनिट इथं मेन्शन केलेलं आहे वेबर. दॅट इज टाईम जो आहे तो टाईम सेकंडमध्ये मेजर करतो. तर इथं डायग्राममध्ये फाय वन आणि फाय टू जे आहे ते रिप्रेझेंट केलेले. फाय वन मीन्स काय, इनिशियल कंडिशनचं फ्लक्स, आणि फाय टू मीन्स व्हॉट, की चेंज झालेलं फ्लक्स, की ज्यावेळी तुम्ही करंट पास करणार आहे दॅट टाईम
सर्किट मध्ये फाय मीन्स फ्लक्स पॅरामीटर जो आहे तो चेंज होणार आहे, दॅट इज रिप्रेझेंटेड बाय फाय टू. तर याच्यामध्ये एप्सिलॉन जो आहे दॅट इज मायनस एन इन टू डी फाय बाय डी टी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ जे आहे सर्किट मधलं, तर इथं हा सिम्बॉल जो आहे एप्सिलॉनचा दिलेला आहे, दॅट इज नथिंग बट सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ. तर दॅट इज गिव्हन बाय इक्वेशन मायनस एन इन टू डी फाय बाय डी टी. तर एन जो आहे दॅट रिप्रेझेंट्स नंबर ऑफ टर्न्स, डी फाय बाय डी टी. तर डी फाय बाय डी टी, फाय मीन्स वॉट? तर इनिशियल व्हॅल्यू असताना फ्लक्सची व्हॅल्यू जी आहे फाय वन ने रिप्रेझेंट करणार आहे, आणि फायनल व्हॅल्यू मीन्स वॉट? सर्किटमधून आपण करंट फ्लो करणार आहे. तर करंट फ्लो केल्यानंतर फायची व्हॅल्यू, मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू काय होणार आहे? चेंज होणार आहे. तर चेंज झालेली व्हॅल्यू जी आहे ती फाय टू ने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज नथिंग बट सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ. देन याच्यामध्ये सेम सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ जे आहे सेल्फ इंडक्टन्स पॅरामीटर जो आहे तो नोट केलेला आहे डायग्रामवरून. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ द कॉईल अपोज चेंज इन करंट ऑर फ्लक्स इज कॉल्ड ॲज सेल्फ इंडक्टन्स. तर सेल्फ इंडक्टन्स मीन्स वॉट? की कॉईलला प्रॉपर्टी असणार आहे. तर कॉईल काय करणार आहे? दॅट इज अपोजेस द चेंज इन करंट ऑर फ्लक्स, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स कन्सेप्ट जो आहे तो इथे सांगितला. देन याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स आपण डेफिनेशन, तर सगळ्या डेफिनेशन स्टडी करणार आहे. तर कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स नेक्स्ट डेफिनेशन आहे. तर कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स मीन्स वॉट? दॅट इज रेशो ऑफ फ्लक्स लिंकेज विथ द कॉईल टू द करंट फ्लोईंग इन द कॉईल. तर फ्लक्स लिंकेज इज सॉरी कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ किंवा सेल्फ इंडक्टन्स, दॅट इज नथिंग बट रेशो ऑफ फ्लक्स लिंक. तर फाय ने आपण काय केलेलं आहे? फ्लक्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर फ्लक्स काय? इनिशियल कंडिशनला फ्लक्स जे आहे फाय वन ने रिप्रेझेंट केलेलं आहे. फायनली ज्यावेळी करंट फ्लो होणार आहे दॅट टाइम फ्लक्स जे आहे फाय टू ने रिप्रेझेंट केलेलं. तो तरी तर सेम डेफिनेशन नोट केली आहे की फ्लक्स लिंकेज टू करंट फ्लोईंग इन द कॉईल दॅट इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स दॅट इज डिनोटेड बाय एल. तर कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स जो आहे तो कॅपिटल एल ने रिप्रेझेंट करतो. युनिट जे आहे कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सचं हेनरीमध्ये आपण काय करतो? इंडक्टन्स जो आहे तो मेजर करतो. तर आपण फर्स्ट युनिटमध्ये इंडक्टर कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. तर इंडक्टरचं युनिट काय? दॅट इज हेनरी. तर हेनरीमध्ये तुम्ही काय करता? सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ असेल, स्टॅटिकली इंड्युस्ड ई एम एफ असेल किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स असेल, तर युनिट जे आहे हेनरी. तर कॅपिटल एच ने आपण काय करतो? युनिट जे आहे ते रिप्रेझेंट करतो. दॅट इज सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ. तर म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ मीन्स वॉट? तर म्युच्युअली मीन्स वॉट? दॅट इज द ई एम एफ इंड्युस्ड इन वन कॉईल ड्यू टू चेंज इन फ्लक्स ऑफ अनादर कॉईल लिंक्ड विथ इट, दॅट इज कॉल्ड एज सेल्फ सॉरी म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ. तर इथं डायग्राम दाखवली आहे. डायग्राम मध्ये काय दाखवलेलं आहे? दोन कॉईल दाखवलेल्या आहेत. कॉईल वन दाखवली आहे, कॉईल टू दाखवली आहे. कॉईल वन मधून फ्लो होणारा करंट सपोज आय वन ने रिप्रेझेंट केलेला आहे. कॉईल सेकंड मधून फ्लो होणारा करंट सपोज आय टू ने रिप्रेझेंट करूया. कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स जे आहे एन ने आपण काय करतो? रिप्रेझेंट करतो. देन कॉईल मधून फ्लो होणारा फ्लक्स, तर फ्लक्स जे आहे फाय वन फाय टू ने रिप्रेझेंट करतो. सपोज फर्स्ट कॉईल मधून काय फ्लक्स जे आहे फाय वन ने रिप्रेझेंट करणार आहे, सेकंड कॉईल मधून फ्लो होणारा फ्लक्स जो आहे फाय टू ने रिप्रेझेंट करणार आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे? म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ. तर म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ मीन्स वॉट? या दोन कॉईल एकमेकांना काय असणार आहे? म्युच्युअली जे आहे तर इथं नोट केलेलं आहे, दॅट इज ई एम एफ इंड्युस्ड वन कॉईल ड्यू टू चेंज इन फ्लक्स ऑफ अनादर कॉईल लिंक्ड विथ इट. तर एकमेकांचा फ्लक्स काय असणार आहे? कॉईल वनचं फ्लक्स जे आहे कॉईल टूच्या फ्लक्सला काय असणार आहे? तर लिंक असणार आहे. तर ज्यावेळी फ्लक्स चेंज होणार आहे दॅट टाइम सर्किटमधला करंट पॅरामीटर चेंज होणार आहे, किंवा कॉईल मध्ये जे काही ई एम एफ इंड्यूस होणार आहे फर्स्ट कॉईल मधलं चेंज झालं की सेकंड कॉईल मधलं पण
चेंज होणार आहे. तर म्युच्युअली जे आहे त्या म्युच्युअली फ्लक्स पॅरामीटरने काय असणार आहे, सर्व म्युच्युअली कनेक्शन जे आहे ते इंडिकेट केलेले आहे. दॅट इज इफ करंट चेंजेस इन कॉईल वन अँड ई एम एफ इंड्यूस्ड इन कॉईल सेकंड, तर फर्स्ट कॉईलमध्ये काही जर पॅरामीटरमध्ये चेंज झाला तर सेकंड कॉईलमध्ये पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. की सपोज करंट पॅरामीटर फर्स्ट कॉईलमधला चेंज झाला तर सेकंड कॉईलमधला पण चेंज होणार आहे. तर म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफची ही डायग्राम आहे. तर याच्यामध्ये ह्या लाईन्स ज्या आहे त्या ब्लू कलरच्या इंडिकेट केलेल्या आहेत. त्या काय इंडिकेट करत आहेत, तर मॅग्नेटिक फ्लक्स इंडिकेट करत आहेत. तर मॅग्नेटिक फ्लक्स किंवा फ्लक्स लिंगेजने काय आहेत, ह्या दोन्ही कॉईल एकमेकांना काय म्युच्युअली अटॅच आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट कॉईलमध्ये जर चेंज होत असेल तर सेकंड कॉईलमध्ये पण काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. तर फर्स्ट कॉईलमधलं ई एम एफ चेंज झालं तर सेकंड कॉईलमध्ये पण ई एम एफ इंड्यूस होणार आहे. फर्स्ट कॉईलमधलं फ्लक्स चेंज झाला तर सेकंड कॉईलमधला पण फ्लक्स काय होणार आहे, चेंज होणार आहे. दॅट इज पॅरामीटर्स जे आहे काय असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. की सपोज इथं नोट केलेलं आहे फाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी. तर फाय मीन्स वॉट, मॅग्नेटिक फ्लक्स. आणि बी मीन्स वॉट, आपण डेफिनेशन जे आहे टर्म स्टडी केलेलं आहे. बी मीन्स वॉट, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तर मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे दॅट इज प्रपोर्शनल टू मॅग्नेटिक मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी. किंवा बी दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय. तर बी मीन्स वॉट, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी. तर मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी जे आहे दॅट इज ऑल्सो प्रपोर्शनल टू करंट. देन म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे सर्किटमधलं, म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे दॅट इज गिव्हन बाय इक्वेशन मायनस एन इन टू डी फाय बाय डी टी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. सेम एम जे आहे मायनस एन इन टू डी फाय बाय डी टी. किंवा तुम्ही इन टर्म्स ऑफ करंट जर रिप्रेझेंट करायचं असेल तर सेम इक्वेशन नोट केलेलं आहे. दॅट इज म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफ एप्सिलॉन टू ने इंडिकेशन दिलेलं आहे. दॅट इज इक्वल टू मायनस एम इन टू डी आय वन डिवायडेड बाय डी टी. आय वन मीन्स वॉट, करंट फ्लोईंग थ्रू कॉईल फर्स्ट. एम मीन्स काय असणार आहे, दॅट इज एम इज नथिंग बट म्युच्युअल इंडक्टन्स. तर फॉर्म्युले जे आहे दोन्ही फॉर्म्युले स्टँडर्ड आहे. दॅट इज म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफ. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे याच्यामध्ये दॅट इज म्युच्युअल इंडक्शन. तर म्युच्युअल इंडक्शन मीन्स वॉट, तर दॅट इज नथिंग बट द प्रॉपर्टी ऑफ द कॉईल. तर म्युच्युअल इंडक्टन्स मीन्स वॉट, the property of the coil to produce EMF in another coil placed near to them when current flowing through the first coil changes, that is known as mutual inductance. The same other definition sangitli, mutually induced EMF asel kya mutual inductance asel, ki javi first coil madun EMF tumi EMF generate honar kya produce honare, that time jee kai second coil प्लेस केलेली असणार आहे तर त्याच्यामध्ये पण काय होणार आहे, ई एम एफ इंड्यूस होणार आहे. किंवा फर्स्ट कॉईलमधून ज्यावेळी करंट पॅरामीटर पास करणार आहे दॅट टाइम सेकंड कॉईलमधून पण काय होणार आहे, करंट पॅरामीटर जो आहे तो म्युच्युअली प्रोड्यूस होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंडक्टन्स. तर म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो आपण कॅपिटल एम ने रिप्रेझेंट करतो. इंडक्टन्सचं युनिट जे आहे दॅट इज हेनरी. तर कॅपिटल एच ने काय करतो, इंडक्टन्स जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर युनिट जे आहे हेनरी. नंतर नेक्स्ट पॉइंट जे आहे दॅट इज कम्पॅरिझन बिटवीन. तर कम्पॅरिझन जे आहे, कम्पॅरिझन बिटवीन डायनॅमिकली इंड्यूस्ड ई एम एफ विथ स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ. तर इथं कम्पॅरिझन की आता आपण डेफिनेशन स्टडी केली डायनॅमिकली इंड्यूस्ड ई एम एफची, स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफची. तर याच्यामध्ये काय, डायनॅमिकली इंड्यूस्ड ई एम एफमध्ये काय, फिजिकल मुवमेंटवरती काय असणार आहे, डायनॅमिकली इंड्यूस्ड ई एम एफ डिपेंड असणार आहे. स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफ मीन्स वॉट, देर इज नो फिजिकल मुवमेंट. तर याच्यामध्ये फिजिकल मुवमेंट जे आहे ते ॲबसेंट असणार आहे. देन डायनॅमिकली इंड्यूस्ड ई एम एफमध्ये तर इक्वेशन जे आहे ते आपण E इज इक्वल टू बी एल व्ही साईन थीटाने काय करतो, इक्वेशन जे आहे डायनामिकली इंड्यूस्ड ई एम एफमध्ये रिप्रेझेंट करतो. स्टॅटिकली इंड्यूस्ड ई एम एफमध्ये आता
इक्वेशन्स जे आहेत ते आपण नोट केलेले आहेत स्टॅटिकली. त्याच्यामध्ये सेल्फ असेल किंवा म्युच्युअली असेल तर दोघांसाठी इक्वेशन जे आहे मायनस एन इंटू डी फाय बाय डी टी ने रिप्रेझेंट केलेलं, दॅट इज स्टॅटिकली इंड्युस्ड ई एम एफ. देन इथं नेक्स्ट पॅरामीटर जो आहे डायनामिकली इंड्युस्ड ई एम एफचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर अल्टरनेटर असेल, डी सी जनरेटर असेल, दॅट इज एक्झाम्पल ऑफ डायनामिकली इंड्युस्ड ई एम एफ. देन नेक्स्ट स्टॅटिकली इंड्युस्ड ई एम एफचे एक्झाम्पल जे आहे ते सांगितलेले आहेत, दॅट इज इंडक्शन मोटर असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल, दॅट इज एक्झाम्पल ऑफ स्टॅटिकली इंड्युस्ड ई एम एफ. तर कंपॅरिझन आहे. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ अँड म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ. तर परत डायग्राम जी आहे सेल्फ आणि म्युच्युअली जी इथं दाखवते तुम्हाला. तर याच्यामध्ये सेल्फची आता डेफिनेशन तुम्हाला सांगितली. तर सेल्फ मीन्स कॉइल. व्हॉट ती कॉइल काय करणार आहे, इट सेल्फ काय करणार आहे की फ्लक्स असेल किंवा करंट पॅरामीटर असेल तर इट सेल्फ काय करणार आहे, ई एम एफ जे आहे ते सर्किटमध्ये इंड्यूस करणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ. तर सेल्फची डेफिनेशन जी आहे आता सांगितलेली, परत सेम डेफिनेशन इथं नोट केलेली आहे, दॅट इज द ई एम एफ इंड्युस्ड इन कॉइल ड्यू टू चेंज इन फ्लक्स लिंकेज वेन चेंजिंग करंट फ्लोईंग थ्रू कॉइल, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ. तर सेल्फ मीन्स वॉट की कॉइल स्वतःचं स्वतः काय करणार आहे, ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे दॅट टाईम करंट जो आहे सर्किटमधून फ्लो होणार आहे, दॅट टाईम सर्किटमध्ये ई एम एफ इंड्यूस होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ. देन नेक्स्ट टर्म जी आहे सांगितली म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ. तर म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ मीन्स वॉट की सपोज दोन कॉईल आहेत सर्किटमध्ये, कॉईल वन इंडिकेट केली आहे कॉईल टू इंडिकेट केली आहे, तर या दोन्ही कॉईल काय असणार आहे एकमेकांना म्युच्युअली इथं कनेक्शन जे आहे ते डायग्राममध्ये दाखवलेले आहे. फर्स्ट कॉइल मध्ये जर करंट पॅरामीटर फ्लो होत असेल तर सेकंड मध्ये पण काय होणार आहे, करंट पॅरामीटर जो आहे तो इंड्यूस होणार आहे. किंवा ई एम एफ जर फर्स्ट कॉइल मध्ये प्रोड्यूस होत असेल दॅट टाइम सेकंड कॉइल मध्ये पण काय होणार आहे, ई एम एफ जे आहे दॅट विल बी इंड्यूस्ड इन ऑल्सो सेकंड कॉइल. किंवा मॅग्नेटिक फ्लक्स असेल फर्स्ट कॉइल मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जनरेट होत असेल तर सेकंड कॉइल मध्ये पण काय होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स ऑर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय होणार आहे जनरेट होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ. तर म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ जे आहे ते आपण काय करतो मायनस एन इंटू डी फाय बाय डी टी ने रिप्रेझेंट करतो. तर दोन कॉइल आहे कॉइल वन कॉइल टू, एन वन मीन्स फर्स्ट कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स, एन टू मीन्स काय सेकंड कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स. तर इक्वेशन जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन इक्वेशन जे आहे ते तुम्हाला नेक्स्ट जे आहे इक्वेशन स्टडीसाठी आहे सेल्फ इंड्युस्ड सेल्फ इंडक्टन्स ऑफ कॉइल. तर सेल्फ इंडक्टन्सची डेफिनेशन सांगितली. तर फॉर्म्युले जे आहे ते तुम्हाला स्टडीसाठी आहे. कॉइल रिप्रेझेंट केली आहे, कोरच्या अक्रॉस काय काय केलेली आहे, कॉइल जी आहे ती वाउंड केलेली आहे. तर याच्यामध्ये तर कॉइल जी आहे ती काय केलेली आहे, कोर वरती काय केली आहे वाउंड केली आहे, दॅट इज ई एम एफ इंड्युस्ड ई एम एफ जे आहे ते इक्वेशन ई इज इक्वल टू मायनस एन इन टू डी फाय बाय डी टी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर फाय इज नथिंग बट फ्लक्स रिप्रेझेंट केलेलं आहे. तर फाय इज नथिंग बट बी इंटू ए. तर बी मीन्स वॉट मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. तर कॉइलचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे ए ने रिप्रेझेंट करणार आहे. इक्वेशन जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट तर बी इज नथिंग बट म्यू इंटू एच ने आपण काय करतो मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी. तर डेफिनेशन जे आहे ते आपण स्टडी केलेलं आहे, त्याच्या रिलेटेड त्याच्या इक्वेशन जे आहे डेफिनेशनमध्ये दिलेले आहे. सेम फक्त इक्वेशन काय केलेलं आहे तर बी दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज नथिंग बट म्यू इंटू एच, ए ॲट ॲज इट इज नोट केलेला आहे. नंतर एच जो आहे एचची डेफिनेशन आपण स्टडी केलेली, एच मीन्स वॉट मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी.
मैग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मध्य इक्वेशन एच इज इक्वल टू अपन स्टडी के लिए एन आई डिवाइडेड बाय एल एन आई दैट इज नथिंग बट एम एम एफ ची डेफिनेशन स्टडी के लिए दैट इज मैग्नेटोमोटिव फोर्स डिवाइडेड बाय एल मीन्स का की लेंथ ऑफ कॉइल दैट इज इथं एच ची व्हॅल्यू फक्त काय केली आहे इक्वेशन मध्ये पुट केली आहे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे दॅट इज म्यू एन ए डिवायडेड बाय एल आणि आय जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे देन ई इज इक्वल टू इक्वेशन नोट केलेलं आहे तर फाय ची व्हॅल्यू इथं काय केली आहे फक्त फाय ची व्हॅल्यू काय केली इथं परत नोट केली आहे ई इज इक्वल टू मायनस एन इन टू या इक्वेशन मध्ये काय केली आहे फाय ची व्हॅल्यू पुट केली आहे तर ही जी आहे आपल्याला फाय ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण दॅट इज ई इज इक्वल टू मायनस एन इन टू डी डी डिवायडेड बाय डी टी फाईव्ह ची व्हॅल्यू जी आहे दॅट इज म्यू एन ए डिवायडेड बाय एल इन टू आय ने रिप्रेझेंट केली आहे तर इथं डेरिव्हेटिव्ह जो आहे तो फाइंड आउट केलेला आहे तर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून काय केलेलं आहे तर इक्वेशन जे आहे ते सिम्प्लिफिकेशन करून दिलेले आहे तर कॉन्स्टंट टर्म्स जे आहे ते आउटसाईडला काढलेले आहेत डी आय बाय डी टीचा आपण काय करणार आहे फक्त डेरिव्हेटिव्ह जो आहे तो फाइंड आउट करणार आहे किंवा ॲज इट इज टर्म ठेवली तरी चालेल तर मायनस एन इंटू एन तर हा एन ए हा एन ए त्याच्यामुळे इथं एन इंटू एन काय केलेलं आहे एन स्क्वेअर दिलेला आहे मायनस हा म्यू कॉन्स्टंट आहे बाहेर काढलेला आहे एन इंटू एन नंबर ऑफ टर्म्स जे आहे कॉइलचे ते स्टँडर्ड असणार आहे एन स्क्वेअरने रिप्रेझेंट केलेलं आहे क्रॉस सेक्शनल एरियाची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला दिलेली असणार आहे ए आउटसाईडला काढलेला आहे एल जो आहे तो लेंथ असणार आहे कॉइलची आणि डी आय बाय डी टी तर करंटचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो फाइंड आउट करायचा याच्यामध्ये दॅट इज ई इज इक्वल टू ही टर्म जी आहे ती आपण इंडक्टन्स जो आहे एलने रिप्रेझेंट करतो दॅट इज कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स तर कॉन्स्टंट टर्म जी आहे कन्सिडर करून काय करणार आहे ही टर्म जी आहे कॅपिटल एल ने रिप्लेस करणार आहे दॅट इज ई इज इक्वल टू मायनस एल इन टू डी आय बाय डी टी ने रिप्रेझेंट केलेली आहे तर एल इज नथिंग बट म्यू एन स्क्वेअर ए डिवायडेड बाय एल नोट केलेलं आहे सेल्फ कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सचं युनिट सांगितलं दॅट इज हेनरी तर इथं युनिट जे आहे ते हेनरी नोट केलेलं आहे दॅट इज एल इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स और सेल्फ इंड्यूस्ड ई एम एफ ऑफ कॉइल असणार आहे तर सिम्पल इक्वेशन आहे सेल्फ इंडक्टन्सचं तर ई इज इक्वल टू मायनस एन इन टू डी फाय बाय डी टी नोट केलेलं आहे तर फायची व्हॅल्यू जी आहे डेफिनेशन ज्या स्टडी केलेल्या आहेत त्या डेफिनेशनवरून फक्त काय केलेलं आहे तर व्हॅल्यूज जे आहे त्या पुट करून काय केलेलं आहेत इक्वेशन जे आहे ते सिम्प्लिफाय केलेलं आहे तर याच्यामध्ये फाय इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन टू क्रॉस सेक्शनल एरिया तर फ्लक्स डेन्सिटीची फॉर्म्युला जो आहे तो इथं नोट केलेला आहे म्यू एच इन टू ए एच ची डेफिनेशन आपण स्टडी केलेली तर एच इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन स्टडी केलेली दॅट इज मॅग्नेटिव मोटिव्ह फोर्स टू एल मीन्स लेंथ तर मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जे आहे ते आपण एन इन टू आय ने रिप्रेझेंट केलेलं डेफिनेशन स्टडी केली होती दॅट इज एन इन टू ए ने रिप्रेझेंट केलेले डिवायडेड बाय एल कॉन्स्टंट टर्म्स जे आहे ते आउटसाईडला काढलेले आहेत दॅट इज रिप्रेझेंटेड ॲज अ कॅपिटल एल आणि इक्वेशन जे आहे एल इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स किंवा म्युच्युअल सेल्फ इंड्यूस्ड ई एम एफ इन कॉइलने रिप्रेझेंट केलेलं आहे दॅट इज सेल्फ इंडक्टन्स ऑफ कॉइल देन नेक्स्ट जे आहे सेम इक्वेशन इथं लिहिलेलं आहे म्युच्युअल इंडक्टन्स जे आहे म्युच्युअल इंडक्टन्स काय केलेला आहे फाइंड आउट केलेला आहे इक्वेशनने तर म्युच्युअल इंडक्टन्समध्ये काय केलेलं की दोन कॉईल असणार आहे दोन कॉईल जे आहे एकमेकांना काय असणार आहे म्युच्युअली तर डेफिनेशन जे आहे ती तुम्हाला सांगितली की फर्स्ट कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स जे आहे एन वनने रिप्रेझेंट केलेले आहेत सेकंड कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स एन टू ने रिप्रेझेंट केलेले आहेत सो देर आर टू कॉइल्स हॅविंग एन वन अँड एन टू नंबर ऑफ टर्न्स प्लेस्ड नियर इच ऑदर तर एकमेकांच्या तर इथं दोन कॉइल जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत की डेफिनेशन सांगितली तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्सची की फर्स्ट कॉइलमध्ये जर पॅरामीटर
प्रोड्यूस किंवा इंड्यूस होत असतील तर दॅट टाइम सेकंड कॉईल मध्ये पण काय होणार आहे त्याचा इफेक्ट होणार आहे बिकॉज दिस टू कॉइल्स आर म्युच्युअली दॅट इज कनेक्टेड. तर याच्यामध्ये इक्वेशन जे आहे म्युच्युअली इंड्यूस्ड ईएमएफचं ई इज इक्वल टू एन इन टू बी फाय बाय डी टीने रिप्रेझेंट केलेलं की सपोज की आपण इक्वेशन जे आहे एन टू मीन्स नंबर ऑफ टर्न्स इन सेकंड कॉईल तर दोन्ही कॉईल काय एकमेकांना म्युच्युअली इंड्युस्ड ई एम एफ कन्सेप्टमध्ये अटॅच आहे. तर याच्यामध्ये की सपोज मी सेकंड कॉईलच्या अक्रॉसचं इक्वेशन नोट केलं दॅट इज एन टू इन टू डी फाय टू डिवायडेड बाय डी टी तर फाय टूची व्हॅल्यू जी आहे के वन इन टू फाय वन तर के जो आहे तो कॉन्स्टंट कन्सिडर केलेला आहे की फक्त इक्वेशन जे आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहे टर्म्स जे आहे त्या इक्वेशन मध्ये नोट करणार आहे आणि म्युच्युअल इंडक्टन्स इक्वेशन जे आहे ते फाइंड आउट करणार आहे किंवा डायरेक्टली तुम्हाला इक्वेशन जे आहे ते मी सांगितलं होतं डेफिनेशन मध्ये की इक्वेशन फक्त आपल्याला नोट करायला विचारले जातात आणि डेफिनेशन. तर याच्यामध्ये म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ इक्वेशन मध्ये की हे इक्वेशन आणि हे इक्वेशन जे आहे डेफिनेशन मध्ये सांगितलेलं ऍज इट इज डायरेक्टली नोट केलं तरी चालेल. देन नेक्स्ट जे आहे सिरीज अँड मॅग्नेटिक सिरीज मॅग्नेटिक सर्किट. तर याच्यामध्ये सिरीज मॅग्नेटिक सर्किट जे आहे डायग्राममध्ये इंडिकेट केलेलं आहे सिरीज मॅग्नेटिक सर्किट. तर आता आपण टर्म्स जे आहे त्या स्टडी केलेल्या आहेत की डेफिनेशनमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेफिनेशन सगळ्या माहिती असल्या पाहिजे म्हणजे कन्सेप्ट जे आहे लक्षात येतील. मॅग्नेटिक फ्लक्स असेल मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी असेल मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी डेफिनेशन आपण स्टडी केली आहे. नंतर रिलक्टन्स पॅरामीटर जो आहे तो स्टडी केलेला आहे. परमिएबिलिटी जी आहे सर्किटची स्टडी केलेली आहे. तर सेम इथं डायग्राम इंडिकेट केली आहे सेम पॅरामीटर आपण परत स्टडी करणार आहे. इथं काय हा कोर इंडिकेट केलेला आहे कोरवरती ही काय केली आहे मॅग्नेटिक कॉईल जी आहे ती बाउंड केली आहे. कोरचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तर आता इथं क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तर इथं शेप एरिया बघा इथं या सर्कलमध्ये एरिया जो आहे ए वनने रिप्रेझेंट केलेला आहे. इथं फक्त याच्यापेक्षा थोडा जास्त एरिया आहे तो सपोज ए थ्री नेमिंग केलेला आहे आणि इथं याच्यापेक्षा थोडा जास्त आहे एरिया तर ए टूने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर क्रॉस सेक्शनल एरिया जे आहे ए वन ए टू ए थ्रीने रिप्रेझेंट केलेले आहे. सर्किटमधून ज्यावेळी करंट पॅरामीटर होणार आहे दॅट टाइम सेम फ्लक्स पासेस थ्रू द थ्री इथं तुमचे तीन पॅरामीटर असेल ए वन ए टू ए थ्री तर तिन्ही क्रॉस सेक्शनल एरियामधून काय सेम फ्लक्स पास होणार आहे. तर करंट ज्यावेळी सर्किटमधून पास करणार आहे दॅट टाइम कोर आणि कॉईलमध्ये अट्रॅक्शन होणार आहे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार आहे. दॅट टाइम कॉईल मध्ये काय होणार आहे ईएमएफ पॅरामीटर जो आहे तो इंड्यूस होणार आहे. तर ईएमएफ मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जे आहे पॅरामीटर इंड्यूस होणार आहे. दॅट टाइम ऑल्सो एमएमएफ तर एमएमएफ आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर एमएमएफ ची डेफिनेशन सांगितलेली दॅट इज नंबर ऑफ टर्न्स एन इन टू आय ने आपण काय करतो एमएमएफ रिप्रेझेंट करतो. एन मीन्स नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल अँड आय मीन्स काय असणार आहे करंट असणार आहे सर्किटमधून फ्लो होणारा दॅट इज एमएमएफ कॅल्क्युलेट करणार आहे. तर सिरीज मॅग्नेटिक सर्किट जे आहे परत इथे इक्वॅलंट इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम जी आहे ही जी आहे मॅग्नेटिक सर्किटची डायग्राम आहे. सेम डायग्राम इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्सने इंडिकेट केली आहे की तीन रेजिस्टन्स आर ए आर बी आर सी इंडिकेट केलेले आहेत. तर तीन रेजिस्टन्स काय एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. इथं तुम्ही काय करणार आहे सर्किटमधून करंट पॅरामीटर पास करणार आहे. इथं करंट डायरेक्शन जी आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इंडिकेट केलेली आहे. तर ज्यावेळी सर्किटमधून करंट पॅरामीटर पास होणार आहे तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काय असणार आहे करंट पॅरामीटर असणार आहे. मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असणार आहे फ्लक्स पॅरामीटर असणार आहे. तर फ्लक्स इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे सर्किटमध्ये जनरेट होणार आहे दॅट इज सिरीज सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. देन नेक्स्ट जे आहे आपण सिरीज अँड मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप स्टडी करणार आहे. तर एअर गॅप मीन्स व्हॉट तर फक्त इथं काय केलेला आहे गॅप जो आहे तो इंडिकेट केलेला आहे सेम सर्किट डायग्राम आहे.
याच्यामध्ये कोर आहे, कोर वरती काय मॅग्नेटिक कॉइल वाउंड केली आहे. मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय की आपण सर्किट मध्ये करंट पॅरामीटर पास करणार आहे. ज्यावेळी करंट पास होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, कॉइल आणि कोरचं अट्रॅक्शन होणार आहे. तर कॉइल आणि कोरचं अट्रॅक्शन झाल्यावरती काय होणार आहे, सर्किटमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार आहे. मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे फाय ने रिप्रेझेंट करतो, दॅट इज इथं एअर गॅप जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज सिरीज मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप इंडिकेट केलेलं आहे. त्याचं इलेक्ट्रिकल इक्वॅलंट सर्किट जे आहे ते इथं नोट दाखवलेली आहे डायग्राम, की रेजिस्टन्स जे आहे आर वन आर टू दोन रेजिस्टन्स आहे, सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. करंट जो आहे तो सर्किटमधून पास करणार आहे. तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये सेम करंट पॅरामीटर पास होणार आहे. मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय होणार आहे, तर फ्लक्स पॅरामीटर जो आहे तो पास होणार आहे. तर याच्यामध्ये आपण एक्सप्रेशन स्टडी करणार आहे रिलक्टन्सचं. तर आता टाइम जो आहे तो 2 मिनिट राहिलेला आहे. तर रिलक्टन्स जो आहे तो सर्किटमधला आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर रिलक्टन्स जो आहे तर एस सी आणि एस जी, तर एस जी मीन्स वॉट, सॉरी एस सी मीन्स वॉट की तुमचं सर्किट जे आहे विदाउट गॅप, आणि एस जी मीन्स वॉट की सिरीज सर्किट विथ गॅप. तर याच्यामध्ये सेम की एल डिवायडेड बाय म्यू झिरो जे आहे, परमिएबिलिटी जी आहे ती नोट केली आहे. तर स्टँडर्ड एक्सप्रेशन आहे एल डिवायडेड बाय म्यू झिरो म्यू आर मीन्स रिलेटिव्ह परमिएबिलिटी, आणि ए सी मीन्स काय की तुमचा विदाउट एअर गॅपचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. एस जी मध्ये सेम एस जी मीन्स काय की रिलक्टन्स विथ एअर गॅप कॅल्क्युलेट करणार आहे. तर फॉर्म्युला आहे दॅट इज एल मीन्स लेंथ ऑफ एअर गॅप डिवायडेड बाय म्यू झिरो मीन्स काय परमिएबिलिटी इंटू ए सी. ए सी मीन्स काय की क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे डायग्रामचा तो आपण काय करणार आहे फाइंड आउट करणार आहे. तर रिलक्टन्स जो आहे तो विथ विथ एअर गॅप आणि विदाउट एअर गॅप जो आहे तो आपण फाइंड आउट करणार आहे. तर टोटल एअर गॅप जो आहे दॅट इज एस इज इक्वल टू एस सी प्लस एस जी ने फाइंड आउट करणार आहे. तर एस सी ची व्हॅल्यू इथं पुट केली आहे, एस जी ची व्हॅल्यू जी आहे ती पुट केली आहे. टोटल रिलक्टन्स फाइंड आउट करणार आहे. सेम त्याच्यावरून एम एम एफ पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. तर एम एम एफ इज नथिंग बट मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स. तर मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स जे आहे एम एम एफ ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर एम एम एफ जे आहे विथ विदाउट एअर गॅप आणि विथ एअर गॅप कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज एफ सी प्लस एफ जी. तर एफ सी आणि एफ जी, तर एफ इज नथिंग बट फाय इंटू एस सी आणि फाय इंटू एस जी. तर एस सी आणि एस जीचं इक्वेशन जे आहे ते दिलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त पुट करणार आणि एम एम एफ जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. थेअरीमध्ये फक्त तुम्हाला हे इक्वेशन्स जे आहे ते स्टडीसाठी